शेतकऱ्यांसाठी आताची महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी, आधार लिंक खात्यावरच पीएम किसान निधी जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। शेतकऱ्यांनो, बँक खात्याला आधार लिंक करून घ्या, तरच तुम्हाला 11वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आधार लिंक खात्यावरच पीएम किसान निधी जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांनो, बँक खात्याला आधार लिंक करणं हे गरजेचं आहे, तरच त्यांना खात्यावरती 11वा हप्ता जमा होणार आहे। तर 2.79 लाख लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसल्याचं हे डिक्लेअर झालेलं आहे, तर शेतकरी आधार कार्डपासून हे वंचित आहे। शेतकऱ्यांसाठी आताची महत्त्वाची बातमी आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेसाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसल्याचं हे डिक्लेअर झालेलं आहे, तर त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड हे काढून घ्यावेत। शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पीएम किसान निधी योजना हा जमा होत नाही, आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना काही अडचणी येत आहेत। शेतकऱ्यांसाठी आताची ही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची बातमी आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आहे। लवकरात लवकर शेतकऱ्याने आधार कार्ड पीएम किसान सन्मान निधी योजनेला जमा करावे, सबमिट करावे, तरच शेतकऱ्यांना 11वा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। तर लवकरात लवकर तातडीनं हे आधार कार्ड जमा करा असे सांगण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी ही आताची मोठी बातमी आहे, तर शेतकऱ्यांनी तातडीने आधार कार्ड पीएम किसान योजनेस लिंक करून घ्यावे। शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, आधार कार्ड लिंक करून घ्या असं सांगण्यात येत आहे। तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आधार लिंक करायचं आहे किंवा CSE सेंटरमध्ये जाऊन तुम्ही आधार कार्ड लिंक करून घेऊ शकता।